मंडळी उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात सर्व महामंडळे व प्राधिकरणांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बातमी आहे 1 जुलै 2021 ची. त्यावेळेस बहुतांश महामंडळांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. तसेच राज्य सरकारकडून नगरपालिका व मनपा कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू केला. MIDC च्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू केला. परंतु ST महामंडळाचे कर्मचारी 2016 पासून ST लाही सातवा वेतन आयोग द्या असे मागत असताना त्यांना मात्र सातवा वेतन आयोग लागू केला नाही. आणि ज्यावेळेस 6 महिन्याचा ST कर्मचाऱ्यांचा संप होता त्यावेळेस अनिल परब हे ST महामंडळाचे परिवहन मंत्री होते. तेव्हा संपाच्या काळात कृषी उद्योग विकास महामंडळाला सातवा वेतन आयोग दिला पण ST महामंडळाला सातवा वेतन आयोग दिला नाही. महामंडळे तर सरकारचाच एक भाग असतात पण सरकार मात्र या महामंडळासोबत दुजाभाव का करते? का सर्व महामंडळातील कर्मचाऱ्यांना एकसारखा पगार दिला जात नाही? ST महामंडळाचे कर्मचारी तर 2016 पासून ST महामंडळालाही सातवा वेतन आयोग द्या अशी मागणी करत आहेत. तेव्हापासून या महाराष्ट्र सरकारने ST कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केलेली नाही. आणि आता 2024 ची लोकसभा निवडणूक संपली आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणूकही आलेली आहे. तरी देखील महाराष्ट्र सरकारला ST कर्मचाऱ्यांचं भलं करावं असं वाटत नाही. किती दुर्दैव आहे. काही कर्मचारी म्हणत आहेत आता या विधानसभेपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे फार गरजेचे आहे आणि सर्वांनी मिळून आंदोलन करण्याची फार गरज आहे. कारण ST महामंडळामध्ये जो कर्मचारी आंदोलन करतो तो म्हणजे ST चालक आणि वाहक. परंतु ST महामंडळात आणखीही भरपूर कर्मचारी आहेत, जसे की ऑफिशियल कर्मचारी, त्यासोबतच वर्कशॉपचे कर्मचारी. या सर्वांनी मिळून जर ST कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी लढा दिला तर नक्कीच या लढ्याला यश येईल असे काही कर्मचारी म्हणत आहेत. काही कर्मचारी असेही म्हणत आहेत की सर्व संघटनांनी मिळून फक्त एकच मागणी मागितली पाहिजे, ते म्हणजे सातवा वेतन आयोग. बाकीच्या 10 मागण्या कोणीही मागू नये, जेणेकरून सरकारला पळवाट मिळणार नाही. कर्मचाऱ्यांचं असंही मत आहे की आताच ही वेळ आहे की ST कर्मचाऱ्याला काहीतरी मिळेल. तसं पाहता लोकसभा निवडणुकीमध्ये राजकारण्यांची ST कर्मचाऱ्यांनी जागा दाखवली होती, मतदानावर बहिष्कार टाकला होता. याच गोष्टीचा बाकीचे पक्षही विचार करतील आणि ST कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करतील असे काही जण म्हणत आहेत. काही ST कर्मचाऱ्यांचं असंही म्हणणं आहे की सातवा वेतन आयोग जे सरकार देईल तेच सरकार सत्तेमध्ये राहील. कारण मागच्या संपाच्या काळात ST कर्मचाऱ्यांमुळे महाराष्ट्राची सत्ता पलट झाली होती. आणि मंडळी आताच एक बातमी समोर आली. वाई आगाराच्या बस ड्रायव्हरला 2 माणसांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आलाय. कारण फक्त एवढेच आहे की दुचाकी व ST बसची धडक झाली होती. दुचाकीवरील व्यक्तींना रुग्णालयात पाठवण्यात आले, तरी देखील 2 प्रतिष्ठित व्यक्ती येऊन ST बसच्या चालकांना मारहाण केली. दगड उचलून त्यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला व डोक्याला जबर मारहाण केली. ही घटना आहे 4 जून 2024 ची. ST बसचे चालक गोपाळ विश्वास एरंडे हे बस क्रमांक MH07C 7085 ही बस घेऊन वाईवरून बलकवडी येथे जात होते. परंतु 12:30 च्या सुमारास वाई ते बलकवडी जाताना मोटरसायकलवर 2 व्यक्ती जोरात येऊन ST बसच्या उजव्या साईडला धडक दिली. धडक दिलेल्या व्यक्तींना रुग्णालयात पाठवण्यात आले, तरी देखील दुसरे 2 व्यक्ती येऊन ST बस ड्रायव्हरला मारहाण केली व ST बस चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. याविषयी ST बस चालकाने पोलिसांत तक्रार दिली आहे. मंडळी ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मारहाणीचे प्रकरण फार वाढत आहेत, त्यामुळे अशा प्रकरणावर आळा घालण्यासाठी ST महामंडळाने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा असं सर्व महामंडळातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे मारहाण करणाऱ्या अपराधांना कठोर शिक्षा झाली पाहिजे व असे प्रकरण पुन्हा घडू नये म्हणून अशा व्यक्तींना जबर शिक्षा दिली पाहिजे असं कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मंडळी या चॅनलच्या माध्यमातून ST कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात, त्यामुळे सर्व ST कर्मचाऱ्यांनी ST महामंडळाच्या या एकमेव चॅनलला सबस्क्राईब करून ST विषयी अपडेट राहा. खूप खूप धन्यवाद.